उरते ज्याची त्याची कुवत, उरते ज्याची त्याची कुवत, ज्याने पाहिलं शब्दांना नावाजताना, ज्यानं पाहिलं शब्दांना नावाजताना तोही अधिकसाठी अपेक्षित आणि घेतली नाही दखल ज्याची तो राहिला अपेक्षित. जिंदगी त्याची असते चिंब, जिंदगी त्याची असते चिंब, पाऊस आला आणि भिजवणारी तिला, ती एकतर एकटीच असते, ती एकतर एकटीच असते नाही तर असते गर्दी, पण कवी असेल तर कवी, कवी मात्र मस्त मस्तीत जगलेला, कवी मात्र मस्त मस्तीत जगलेला, मृत्यू मारत नाही कवीला, मृत्यू मारत नाही कवीला, ही त्यांची लेखणी होती. त्या लेखणीत उमटवलेले शब्द होते आणि आज आपल्याला अनुभवायला येत आहे की खरंच कुठलीही कविता, कुठलीही लेखणी त्या कवीला, त्या साहित्यिकाला मारू शकत नाही. ते अजरामर राहतं, अमूर्त असं स्वरूप आपल्या पुढे त्यांचं कायम राहतं. अशा या महान व्यक्तीला पुनश्च एकदा मराठमोळा मानाचा मी सलाम करते आहे आणि पुढे चलते आहे. यानंतर आदरणीय बंडू वामनराव रामटके या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून त्यांना मी मनोगताकरिता इथे पाचारण करते आहे. कोविड काळामध्ये फार उत्तम असं कार्य त्यांचं होतं, चंद्रपूरकरांसाठी ऑक्सिजन अधिकाधिक लोकांना मिळावं, अनेक रुग्णांना त्यांनी बरं केलं, अडचणीतून ज्यांनी साथ दिली आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने त्यांना सन्मानित केलेलं होतं, असे व्यापक व्यक्तिमत्वाचे धनी असणारे प्रमुख अतिथी डॉक्टर बंडू वामनराव रामटेके इथे आपलं मनोगत व्यक्त करतील करिता मी त्यांना पाचारण करते. माझे आदर्श महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व, विश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विचारांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो आणि ह्या ज्या माझ्या आदर्श महामानवांचं जे तत्वज्ञान आहे, स्वातंत्र्य समता बंधुता न्याय सांगते, ह्या तत्वज्ञानाच्या मार्गावर चालून ज्या अनेक पुरुषांनी स्त्रियांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं, त्यातील माझ्या आईतुल्य विमलताई झाडेकर यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो. ह्या विमल दिवसानिमित्त आज 26 मार्च 2022 प्रथम स्मृती दिनानिमित्ताने या मंचावर उपस्थित माझे या कार्यक्रमाचे अध्यक्ष पितृतुल्य गाडेकर साहेब आत्ताच प्रमुख पाहुणे म्हणून येऊन गेलेले आपल्या चंद्रपूरचे लाडके आमदार किशोरभाऊ दुर्गेवर, मंचावर उपस्थित माझ्या ताई प्रतिभाताई वाघमारे सराडकर साहेब, सालफळे सर आणि इथे उपस्थित माझे सर्व सगळेच मला माझ्या वयापेक्षा बंधू आणि भगिनींना मी आता डॉक्युमेंटरी बघितली, ताईंचा पूर्ण जीवनपट आपण पाहिला, साहित्यिक क्षेत्राकडे पुरेपूर त्यांचा कल आहे, आपण लोक पण बसलेले सगळे साहित्यिक आहात, पण मी साहित्यिक नाही, त्यामुळे माझ्या तुटपुंज शब्दसाठ्यावर मी काही माझ्या भावना व्यक्त करणार आहे. ह्या कार्यक्रमच आपण आठवणींना उजाळा देण्यासाठी करत असतो. ज्या विमलताई आहेत, हेमंत त्यांचा जो मोठा मुलगा आहे तो माझा MBBSचा वर्गमित्र आहे, पण म्हणून ताईंसोबत माझा त्या कारणाने संबंध नाही आला, फार कमी आला, म्हणजे माझ्या मित्राची आई म्हणून आईसोबत संबंध फार कमी आला, माझा वेगळ्या पद्धतीने संबंध आला. सर्वात पहिल्यांदा मी त्यांना जेव्हा भेटलो ते म्हणजे आदरणीय पतीपती वाघमारे बसलेले आहेत आणि त्यांचे पती आहेत कोमल भाऊ खोब्रागडे, मी तेव्हा 11वी 12वी किंवा 1st इयरमध्ये असणार.
कोमल भाऊ खोबरागडेंचं आणि यांचं काय साखरपुड्याचा कार्यक्रम ठरलेला होता आणि त्याचं निमंत्रण द्यायसाठी म्हणून आम्ही त्या दिवशी दोन कार्यकर्त्यांच्या घरी गेलो, महिला कार्यकर्ता त्यावेळेच्या. मला त्यावेळी फारसं काही कळत नव्हतं. एक ज्योतिताई जीवड्यांच्या घरी आम्ही गेलो होतो आणि विमलताई गाडेकरांच्या घरी गेलो आणि तिथून निघताना कोमलभाऊ खोबरागडेंनी पायापडून बाहेर निघाले. आता कोमलभाऊ खोबरागडे म्हणजे माझे मित्र आणि भाऊ पण म्हणतो मी त्यांना. ते कधी कुणाच्या पाया पडत नाही विनाकारण. त्यावेळी मला जाणवलं की मी ज्यांच्या घरी जाऊन आलो ते एक खूप मोठं व्यक्तिमत्व असेल. कारण कोमलभाऊ खोबरागडे पाया पडून साखरपुड्याचं निमंत्रण देत आहेत आणि तिथून मग मला माहिती करत गेलो मी या व्यक्तिमत्वाविषयी. आणि मग बऱ्याच वेळ एका साहित्य संमेलनाच्या निमित्त आम्ही भेटलो होतो, तिथे आमचं बोलणं झालं होतं. मला तर तसे बंडूच म्हणायच्या. आणि एक तिसऱ्यांदा मी शेवटीच भेटलो आणि खूप चांगलं कार्यकर्तृत्व ते त्या दिवशी इथे होतं. मला वाटतं हेमंत होता त्यावेळी संयुक्त महिला मंचाच्या हॉलमध्ये. एक प्रोजेक्ट होता, हेमंत नाव काय प्रोजेक्टचं? अभ्यास. अभ्यास नावाचा एक प्रकल्प सुरू केलेला आहे. मला वाटतं कुणाला माहिती नसेल किंवा ते ह्याच्यात आलेलं नाही आहे, म्हणून मी प्रकर्षानं ते सांगू इच्छितो की ग्रामीण भागातील मुलामुलींना विद्यार्थ्यांना आज AIT तंत्रज्ञान वाढलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना फॉर्म कसा भरायचा, कुठल्या संधी आहेत, कुठल्या परीक्षा आहेत, त्यापुढे नोकरी किंवा उद्योगाकडे कसं जायचं आणि त्याचे काय मार्ग आहेत किंवा त्याचे किती संधी आहेत हे माहिती नसतं, त्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट म्हणून चंद्रपुरात 2018ला आईच्याच मार्गदर्शनात हेमंतांनी तो प्रोजेक्ट ठेवला आणि त्याचा एक कार्यक्रम झाला होता संयुक्त महिला मंचाच्या त्या सभागृहामध्ये. आणि आत्ता सांगितलेल्या माहितीप्रमाणे औरंगाबाद इथं त्याचा पायलट प्रोजेक्ट आता लॉन्च होणार आहे, तर लवकरच त्याची घोषणा होणार आहे. हे एक अतिशय महत्त्वाचं एक कार्यकर्तृत्व त्यांचं मला नमूद करावं असं वाटतं. आणि ह्या पित्याचं मी एवढं बोलेन की जेव्हा मी आई म्हणतो आहे ती हेमंतचीच आई नाही, माझी पण आई आहे आणि माझ्या वयोगटातल्या सर्व लोकांची ती आई. आणि आईला वर्णन करताना शब्द कमी पडतात, त्याला बंदिस्त नाही करता येत अशी ती आई असते. त्याला कुठेच आपण कुठल्याच पद्धतीनं बंदिस्त करू शकत नाही, त्याच्यामुळे जास्त खूप काही बोलता येत नाही त्याबद्दल. मी एवढंच म्हणेन की भारताचा इतिहासाचाच अभ्यास केला तर तथागत बुद्धांचा कालखंड जर सोडला तर स्त्रियांना त्यांचे अधिकार प्राप्त करून त्यांच्या प्रगतीसाठी पुरुषप्रधान संस्कृतीने कधीच पुढे जाऊ दिलेले नव्हते. आणि 20व्या शतकाच्या दरम्यान बऱ्याच स्त्रियांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, स्वतःच्या शिक्षणाच्या जोरावर ही जी पुरुषांची जी प्रधान प्रवृत्ती आहे त्यावर मात करून स्वतःचा, समाजाचा, सगळ्यांचा विकास साधून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. त्यातल्या एक आमची आई विमलताई गाडेकर आहे, तसं मी यात म्हणेल. तसंच एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं जेव्हा जगणं कळतं, तिला समजतं, तेव्हा त्या स्त्री म्हटल्या त्यांच्या भावना आणि संवेदना ह्या जाणवतात आणि त्या प्रगल्भ होत जातात. आणि ह्या जाणीवेतनं, या संवेदनातनं आई विमलताई गाडेकर यांनी संयुक्त महिला मंचाची स्थापना करून अतिशय उत्कृष्ट कार्य या चंद्रपुरात घडवून आणलेलं आहे. इथे मी एवढं बोलतो, थांबतो. जय प्रभू.